मित्रांनो खूप जणांनी डबल फॉर्म भरला आहे आणि त्यांना आता भीती वाटू लागलेली आहे की आपला अर्ज रद्द होईल का उमेदवारी रद्द होईल का हॉल हॉलटिकीट येणार की नाही असंख्य प्रश्न आहेत मित्रांनो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आनंदाची बातमी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आनंदाची बातमी देणार आहे जे उमेदवार नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा मित्रांनो आता समोर जो फोटो तुम्हाला दिसत आहे ना तर या फोटोचा स्क्रीनशॉट काढा मित्रांनो काढला तर पहा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो हा जो वरचा नंबर आहे ना यावरती फोन पे किंवा गुगल पेने पंचवीस रुपये पाठवायचे आहेत मित्रांनो तुम्हाला एकशे चार पेजची मी पोलीस भरती प्रश्न भंडार पी डी एफ देणार आहे फक्त पंचवीस रुपयेमध्ये मित्रांनो ठीक आहे आणि हा जो खालचा नंबर आहे यावरती क्रीनशॉट पाठवा मित्रांनो पैसे पाठवल्याबाबत तुम्हाला लगेचच पी डी एफ मिळून जाईल तर मित्रांनो आत्ताच फोनपेने पंचवीस रुपये पाठवा आणि एकशे चार पेजची पी डी एफ घ्या मित्रांनो जबरदस्त पी डी एफ आहे त्यानंतर हे पहा विठ्ठल नागनाथ सरांचं पोलीस भरते आठशे बारा भाग एक आणि भाग दोन हे दोघी पुस्तक तुम्ही घेऊन टाका पोलीस बनायचं चा असेल तर चांगला अभ्यास करावा लागणार आहे त्यामुळे मित्रांनो पुस्तक पण घ्या पहा प्रश्नपत्रिका संच म्हणून पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहेत त्या मित्रांनो त्यामुळे विठ्ठल नागनाथ सरांचं हे पुस्तक आजच घेऊन टाका चला मित्रांनो आता तुम्हाला संपूर्ण माहिती मी देतो पहा मित्रांनो एक बातमी समोर आलेली आहे लेखी परीक्षा एकाच वेळी बघा लेखी परीक्षा एकाच वेळी अनेक उमेदवारांनी दोन ठिकाणी शिपाईपदासाठी अर्ज केले आहेत पहा मित्रांनो माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुमच्यासाठी चांगली पण आहे ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत चांगली आहे बघा अनेक उमेदवारांनी दोन ठिकाणी शिपाईपदासाठी शिपाईपदासाठी अर्ज केले आहेत मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना दोन्ही ठिकाणी वेळ मिळू शकतो पहा मित्रांनो हा पॉईंट पहा मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना दोन्ही ठिकाणी वेळ मिळू शकतो मात्र मुंबई वगळता बहुतांश जिल्ह्यातील पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी होण्याचा अंदाज आहे म्हणजे मित्रांनो परीक्षा तर एकाच दिवशी होईल लेखी परीक्षा मुंबई वगळता परंतु मित्रांनो बघा ना मैदानी चाचणीसाठी आता उमेदवारांना दोन्ही ठिकाणी वेळ मिळू शकतो म्हणजे मित्रांनो या बातमीवरून आपल्याला हे कळालेलं आहे की जे काही उमेदवारी रद्द होईल किंवा अर्ज बाद होईल हॉल तिकीट येणार की नाही हे जे प्रश्न होते ना मित्रांनो तर हा ताण तुम्ही आता सोडून द्या मित्रांनो हॉल तिकीट तुमचं येणार आहे उमेदवारी रद्द होणार नाही किंवा अर्ज रद्द होणार नाही अशी कोणतीही भानगड होणार नाही मित्रांनो हे संपूर्ण क्लिअर होताना आपल्याला या बातमीमध्ये दिसत आहे आणि ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे आणि बाकीच्यांनी एक फॉर्म भरला आहे तर काळजी कशाला करताय मित्रांनो ठीक आहे तुमचा अभ्यास जरी चांगला असेल तर तुम्ही पोलीस होणार तुमची मैदानी चाचणी चांगली असेल तर तुम्ही पोलीस होणार नाही मग एक फॉर्म का असो मित्रांनो तरी पोलीस होता येईल ना ठीक आहे त्यामुळे मित्रांनो काळजी कोणतीच करू नका फक्त तुम्ही आता जास्तीत जास्त तयारी करा आणि आपली एक जागा पक्की आहे असं समजून मित्रांनो तुम्ही जोराने तयारी करा आणि अशी तयारी करा की शंभर टक्के तुम्ही पोलीस होणार मित्रांनो ओके आता हॉल तिकीट येणार आहे मित्रांनो आणि संपूर्ण जे काही मैदानी चाचणी आहे तुमची पार पडणार आहे जानेवारी महिन्यात ओके तर सर्वांना मैदानी चाचणीसाठी शुभेच्छा धन्यवाद